माझं सोलापूर न्यूज चॅनल। धनगर आरक्षण वरून यशवंत सेना आक्रमक होत आक्रोश मोर्चा काढला आहे। धनगर समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे की जातीचं सर्टिफिकेट ह्या मुलांच्या हातात द्या, पण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रस्तावित पुढारी विरोधक असतील, सत्ताधारी असेल, धनगर समाजाला झुलत ठेवण्याचं काम या प्रास्ताविक पुढारीने केले। म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनची सातत्याने मागणी आहे आणि आज तुम्ही पाहत असाल की धनगर समाज बांधवांच्या मध्ये किती रोष आहे। या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 50 दिवसात तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, पण हे आरक्षणाचा प्रश्न अल्टिमेटम या सरकारचं संपत आलं आहे। म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही धनगर समाज बांधवांच्या वतीने हे आंदोलन करीत आहोत। आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की ह्या सरकारने आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर या मंत्र्याला आम्ही या रस्त्यावर फिरू देणार नाही। त्यांच्या घराबाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू आणि येणाऱ्या काळात 2024 निवडणुकीत धनगर समाजाचा हबाडा काय असतोय हे दाखवू शकतो। दिवस संपते, दिवाळी तोंडावर आहे, काय इशारा करा। या सरकारच्या मंत्र्याला आम्ही घराबाहेर निघू देणार नाही, यांची दिवाळी सुद्धा गोड होणार नाही असा इशारा आपल्या माध्यमातून देतो। आपल्या माध्यमातून या सरकारला सांगायचंय, नम्रपणे सांगायचंय, धनगर समाज शांत आहे, तोपर्यंत शांत आहे, जर पेटला तर हे महाराष्ट्र पूर्ण पेटून टाक। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।